हाय फ्रेंड्स कल्पना रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे दुकानची अद्रकची पेस्ट वापरण्यापेक्षा आज घरच्या घरी अद्रकची पेस्ट कशी बनवायची ते पाहूया आणि ती व्यवस्थित कशी टिकवता येईल ते पण मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब आणि बेल ऐकनला क्लिक करायला विसरू नका पुढच्या रेसिपीच्या अपडेटसाठी अद्रक आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे इथे मी तीनशे ग्रॅम अद्रक घेतलेला आहे आणि हे स्वच्छ धुवून आपल्याला सुकवून घ्यायचं आहे याला जरा पण पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे कारण आपल्याला जास्तीत जास्त अद्रकची पेस्ट टिकवून ठेवायची आहे त्यासाठी पाण्याचा अंश जरा पण राहिला नाही पाहिजे स्वच्छ करून साप पुसून घ्यायचं आहे याची काळजी घ्यायची आपल्याला अद्रकची साल काढण्यासाठी इथं मी सुरीचा वापर केलेला आहे या पद्धतीने साल काढून घ्यायची आहे इथं तुम्ही चमचा घेतला तरी चालेल चमच्याच्या सह्याने पण चांगली साल काढता येईल आपल्याला सोलण्याची गरज नाही आहे अद्रकची जर साल काढून आपण पेस्ट बनवून घेतली तर अद्रकच्या पेस्टचा कलर खूप छान येतो सफेदवाला होतो दुकानसारखी पेस्ट वाटते ही सालीसगट जर आपण वाटून घेतलं अद्रक तर ती पेस्टचा कलर काळपट येतो अद्रक हे चांगल्या क्वालिटीचं पाहिजे म्हणजे हे चांगलं टिकवता येईल आणि ही, ही पेस्ट आपल्याला वर्षभर टिकवता येते या पद्धतीची साल काढून झालेली आहे तीनशे ग्रॅम मी अद्रक घेतलेला आहे तर बाकीचं अद्रक मी कट करून ठेवलेलं आहे हे अद्रक तुम्हाला साल कशी काढायची ते दाखवण्यासाठी मी हे दाखवलेलं आहे आता हे साल काढलेलं अद्रक पण आपण कट करून घेऊया या पद्धतीने आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे बारीक तुकडे केले ते पटकन वाटले जातील अद्रक जी आपण साल काढून ठेवलेली आहे ती पण तुम्हाला चहामध्ये वापरता येईल ते फेकून न देता आपण चहासाठी वापरू शकतो इथे मिक्सरच्या जारमध्ये आपण अद्रक टाकूया त्यामध्ये एक मोठा चम्मच मी मीठ घेतलेला आहे यामध्ये पाणी वापरायचं नाही आपल्याला तेल टाकून आपल्याला अद्रकची पेस्ट बनवायची आहे इथे चार ते पाच मी चमचे तेल टाकलेलं आहे छोटे चमचे आहेत जेवढं अद्रक असेल त्याप्रमाणे आपल्याला तेल टाकून मारीक वाटून घ्यायचं आहे तुम्ही जर माझी पहिल्यांदा रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या ज्या नवनवीन व्हिडिओ आहेत त्या तुम्हाला पाहता येईल बघू शकता तुम्ही या पद्धतीची पेस्ट झालेली आहे मीठ आणि तेलाचा वापर आपल्याला अद्रक टिकवण्यासाठी होणार आहे तर ही अद्रकची पेस्ट आपल्याला काचेच्या बर्णीमध्ये भरून ठेवायची आहे कारण हे मी थोडंसंच अद्रकची पेस्ट बनवली आहे तर मी छोटीशी काचेची बॉटल घेतलेली आहे तुम्ही जर जा जास्त प्रमाणात जर अद्रकची पेस्ट बनवली तर थोडे थोडे बॅच करून आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी अद्रकची पेस्ट ठेवायची आहे जी पेस्ट आपल्याला रेग्युलर वापरायची आहे तर ते तुम्ही फ्रीजमध्ये थंड ठिकाणी ठेवू शकता आणि जे तुम्हाला स्टोरेज करून ठेवायचे तर तुम्ही आईसमध्ये ही बॉटल ठेवली तरी चालेल इथं तुम्ही प्लास्टिकची बॉटल वापरली तरी चालेल अद्रकची पेस्ट बनवताना एकच काळजी आपल्याला घ्यायची का ज्या बॉटलमध्ये आपण अद्रकची पेस्ट भरून ठेवते ती स्वच्छ धुवून आणि सुकवून घेतली पाहिजे म्हणजे ती व्यवस्थित टिकली जाते या पद्धतीने तुम्ही नक्की अद्रकची पेस्ट बनवून बघा आणि वर्षभर ही खूप चांगल्या पद्धतीने टिकली जाते तर आपल्याला नेहमीच अद्रकची पेस्ट लागते जेवणामध्ये तर ही रेसिपी नक्की ट्राय करा कशी झाली मला कमेंट्स नक्की सांगा रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन थँक्यू